खूप छान फिल्म, अप्रतिम फिल्म, अप्रतिम डिरेक्शन, अप्रतिम परफॉर्मन्सेस सगळ्यांचे. आणि सुजय दादा इज ग्रेट. शाळानंतर सगळ्यांच्या ज्या अपेक्षा त्याच्याकडून होता त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप वरचा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. आणि ह्याला फक्त डेडिकेशन लागतं आणि असा डेडिकेटेड डिरेक्टर मी कधी बघितला नाही. आणि आय एम लकी की मला त्याच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि माझी खात्री आहे हा चित्रपट एक माइलस्टोन ठरेल आणि लोकांना हा खूप आवडेल. आणि असे चित्रपट खरं तर मराठी इंडस्ट्रीला अशा चित्रपटांची गरज आहे आणि अशा डिरेक्टरची सुद्धा गरज. सुजय दादा हॅट्स ऑफ टू यू. या पद्धतीच्या विषयावरती एका प्राण्याला घेऊन चित्रपट करणं हे किती दुष्कर असू शकतं हे मी स्वतः अनुभवलेलं असल्यामुळे प्रथम तर मी निर्माते आणि दिग्दर्शकाचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्यासारख्या नवं काहीतरी करण्याची इच्छा सतत बाळगणाऱ्या माणसांना, कलाकारांना फार चांगली ऊर्जा या चित्रपटानं दिलेली आहे. आणि मला असं जरूर म्हणावं असं वाटतं की यातला जो मुख्य कळीचा मुद्दा आहे की ज्यासाठी डॉक्टर आत्रेय काम करत आहेत आणि सुदैवानं त्यांची माझी आमचा स्नेह आहे की हा जो माणसाचा निसर्गविषयकचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये जर काही बदल या निमित्ताने घडू शकला तर ती फार चांगली गोष्ट घडेल. माणसाला थोडंसं माणूस होता आलं या सिनेमाच्या निमित्ताने तर ती फार चांगली गोष्ट होईल. यासाठी हा सिनेमा सर्वदूर जावा, त्याला खूप यश लाभावं अशी माझी मनपूर्वक इच्छा आहे आणि त्याला मी सुयश चिंतितो. इट्स अ करेजियस फिल्म. त्याचा मुळात विचार केला गेला पाहिजे की अशा प्रकारचं एक कथा ना मराठीत अशा पद्धतीने मांडणं हाच मुळात इतका मोठा चॅलेंज आहे. आणि ते प्रेक्षकांना त्या पद्धतीने खिळवून ठेवणं आणि त्याच्यामध्ये कुठलाही एक मेलोड्रामा न करता, ओव्हर ड्रमॅटिक काही न करता ती गोष्ट सरळ साधी सांगणं आणि त्याच्यातली खूप मोठी व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूपच शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे. आणि ते सुजयनी त्याच्या सगळ्या टीमनी खूप छान पद्धतीने केलं. मला खरंच असं वाटतं की लोकांनी हा थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे सिनेमा. आणि कामं अप्रतिम केली आहेत सगळ्यांनी, सुंदर बॅकग्राऊंड आहे. अशा प्रकारची प्रोजेक्ट झाली पाहिजेत आणि जर प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला तरच निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना असे प्रोजेक्ट्स करण्याचं सामर्थ्य येईल आणि हिंमत वाढेल. तर निश्चित हा सिनेमा सगळ्यांनी बघावा असं मला. थँक्यू.